नमस्कार, कल्पना रेसिपी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला शाबुदाण्याचे वडे बनवायचे आहे, जे की आपण भिजवून बनवतो, खूप वेळ लागतो, पण झटपट बनवायचे आपल्याला। अगदी मिक्सर मधून काढायचे आपल्याला शाबुदाणा, अगदी 10 मिनिटांमध्ये आपण हे वडे बनवू शकतो। आपल्याला मिक्सर करून घ्यायचे, बघू शकतो ह्या पद्धतीने आपलं पीठ निघालेलं आहे शाबुदाण्याचं, अगदी बारीक पण नाही, अगदी रव्यासारखं निघालेलं आहे। आता आपण हे बाउल मध्ये टाकून घेणार आहोत। आपण सगळं एकदम टाकणार नाही, थोडंसं आपल्याला ठेवायचंय, जे पातळ झालं तर लागणार आहे आपल्याला। आपण इतकं पीठ ठेवणार आहोत आणखी शिल्लक। आता ह्यामध्ये आपण एक मोठा चमचा बटाट्याचं खीस टाकून घेणार आहोत, एकदम बारीक कुस्करून घेतलेलं आहे। आपण लागेल तसं टाकणार आहोत, अगदी 2 चमचे शेंगांचं कूट टाकायचं, एकदम खमंग भाजून मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे। ह्यामध्ये आणखी आपण 1 चमचा जिरे टाकून घेणार आहोत। आपण 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे, ती टाकून घ्यायचंय। आता आपण थोडस मीठ टाकून घेणार आहोत, मिठाऐवजी आपण उपासाला शेंदी लोण टाकून घेणार आहोत। आपल्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपल्याला पाणी वापरायचं नाही, फक्त बटाट्याच्या ओल्यापणामध्येच मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित। आता नवरात्र आलेली आहे, आपल्याला उपासासाठी रोज आपण नेहमी तर खिचडी खातोच, पण पटकन बनवता येणारा पदार्थ आहे हा। प्रमाण परफेक्ट काही मेजरमेंटची गरज नाही आपल्याला, आपण जसं लागेल तसं आपण बटाटा किंवा शाबुदाण्याचं पीठ ऍडजस्ट करू शकतो। बघू शकतो आता अगदी वडे बनणे इतकं घट्ट झालेलं आहे। अगदी ह्या पद्धतीने ओलसर आपलं पीठ बनून तयार झालेलं आहे। जर आपलं पीठ जर आपल्याला मोठं मोठं वाटलं किंवा अगदी बनणार नाही असे वाटले तर आपण ह्याला मिक्सर सुद्धा करू शकतो, किंवा रेडीमेड बाहेरचं पण पीठ आपण ह्या ठिकाणी वापरू शकतो आणखीन। पण ह्याचे वडे बनणार आहे। आता आपल्या थोडंसं अगदी हाताला तेल लावून घ्यायचंय। ह्या पद्धतीने थोडस गोल करून आपण ह्याला चपटा आकार देणार आहोत। आपल्याला जास्त जाड करायचे नाही। या आकारामध्ये आपण वडे बनवून घेणार आहोत। अगदी पटकन आणि एक वाटी शब्दाने भरपूर वडे बनवून तयार होणार आहेत। कधी आपल्या शब्दाने भिजवलं नाही झालं तर आपण हे वडे बनवून खाऊ शकतो। आता आपले वडे बनवून तयार झालेले खाऊ शकतो, इतके वडे बनवून तयार झालेले आहेत। आता आपल्याला कढई घेऊन तेल गरम करून घ्यायचे। कढई ठेवलेली आहे, तेल गरम झालेलं आहे। आता आपण हे वडे टाकून घेणार आहोत। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण टाकल्या टाकल्या आपल्याला लगेच हलवायचं नाही, एक 2 मिनिट आपल्याला असंच तळू द्यायचंय। आपण जर लगेच हलवलं तर ते चिटकून बसतील एकमेकांना। अगदी गॅस मिडियम करून आपल्याला तळून घ्यायचंय। कुरकुरीत आणि खमंग एकदम खाण्यासाठी खूप छान लागतात हे वडे। आपण शब्दांना भिजून तर नेहमीच करतो वडे, अगदी कमी तेल लागतं या वड्यांना। आता आपले वडे तळून झालेले आहेत, पाहू शकतो एकदम गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपल्या प्लेट मध्ये काढून घ्यायचंय।
बघू शकतो बिलकुल ते धरलेलं नाही वड्यांना। आता सर्व वड्या आपण तसेच तळून घेणार आहोत। बघू शकतो आपले वडे बनून तयार झालेले आहेत, अगदी कुरकुरीत झालेले आहेत, घरासोबत खाण्यासाठी तयार आहेत। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की कळवा कमेंट बॉक्स मध्ये। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी सोबत। धन्यवाद।